नेतृत्व वाढलं, नव्हे तर घडलं अशा राष्ट्रमाता राजमाताजी गौबास आहे, ज्यांनी या स्वराज्याची संकल्पना केली असे छत्रपती शहाजी महाराज, या स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि या देशातले शेवटचे राजपुत्र छत्रपती संभाजी महाराज, आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं असं संपूर्ण महापुरुषांना अभिवादन करतो. नुकत्याच 14 तारखेला काश्मीरमध्ये शहीद झालेल्या आमच्या 43 शहीद जवान बांधवांना आदरांजली अर्पित करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी शिवमुद्रा ग्रुप पाऊंगोलच्या वतीने या ठिकाणी शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे, आणि या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सुगम संगीताचं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उद्घाटन म्हणून लाभलेले आदरणीय या भागाचे जिल्हा परिषदचे सदस्य माननीय मनोहरजी राऊत, या कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून प्रामुख्याने उपस्थित माननीय भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय या गावचे उपसरपंच नव्हे तर शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय अरविंदजी बनकर, या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू माननीय पीएफओ बोरकर, या कार्यक्रमा प्रसंगी या ठिकाणी उपस्थित या गावच्या सरपंच आदरणीय धनविजयताई, आणि मंच फार मोठा आहे त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी नाव घेणार नाही, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित मातृशक्ती वडीलधारी आणि संपूर्ण माझे बालगोपाल मित्र. मित्रांनो, शिवमुद्रा ग्रुप पाऊंगोलच्या वतीने या ठिकाणी ज्या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे, पण या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी गालबोट लागल्यासारखं या ठिकाणी आहे. एकीकडे आपला देश, संपूर्ण देश आपला शोककळा व्यक्त करत असताना आम्ही या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मोठ्या उत्साहाने वाजत गाजत या ठिकाणी सुगम संगीताचं आयोजन करतो. या कार्यक्रमाला काल फुटला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुश्मन जरी असतील, त्यांचंही जेव्हा मरण व्हायचं, त्यांचंही जेव्हा निधन व्हायचं, तेव्हा महाराज असा वाजा गाजा करत नव्हते. त्याचं उदाहरण म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी कोणाची समाधी बांधली होती, हे या कार्यक्रमाला कालबोट लागत आहे. दुसरं म्हणजे ज्या आईने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीरपुत्र या राज्यात या देशात जन्मात घातला, त्या आईचा फोटो या ठिकाणी नाही. तिसरं असं की ज्या महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी केली, त्याही महात्मा फुल्यांचा फोटो येत नाही. माझं या आयोजकांना सांगणं आहे, शिवजयंती साजरी करा, तर महाराजांच्या विचारांना महाराजांच्या प्रतिमेला कसल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही, याच आधी आपण चिंतन करावं, याच्यावर आपण आधी विचार करावा. नुसतं शिवजयंती साजरी करून भगव्या कलरचे कपडे टाकून कपाळावर चंद्रपुरीचा टीका लावून शिवजयंती होत नाही मित्रांनो, त्यासाठी महाराजांचे विचार मनामध्ये पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला युवक, महाराजांना असाच युवक अभिप्रेत होता, असाच युवक अभिप्रेत होता का? टीशर्ट वरती जगदंब, गाडीवरती जगदंब, अरे जातोत कुठं आपण 12 मध्ये? हे महाराजांना अभिप्रेत नव्हतं. म्हणून माझं सांगणं आहे, कुणाच्याही भावना दुखावणार नाही, आणि दुखावले असतील त्यांची माफी मागतो. मित्रांनो, जे महाराजांचे विचार होते त्या विचारावर, त्यांच्या विचारांचे पायिक राहून आपण शिवजयंतीचं आयोजन करावं, त्याच्या माध्यमातून आपल्याला कसल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे साधं सुधं व्यक्तिमत्व नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज न्यूयॉर्क सारख्या देशामध्ये साजरी केली जात आहे, पण अशा पद्धतीत नाही, अशा पद्धतीचा वाजा गाजाने ठिकाणा किंवा डीजेच्या दलावर नाचून नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्वच तसं होत. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली,
देशाची राज्यघटना लिहून झाल्याच्या नंतर 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना आम्हाला या देशाला प्रदान केल्याच्या नंतर एक पत्रकार बाबासाहेबांना जोड गेला आणि बाबासाहेबांना म्हणू लागला, बाबासाहेब तुम्ही या देशाची नाहीतर या जगातली सर्वात सुंदर अशी राज्यघटना लिहिला आणि ती कमी वेळामध्ये, तुम्हाला ही राज्यघटना लिहिताना कसल्या अडचणी नाही आल्या का, काही त्रास नाही झाला का? बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला खूप सुंदर असं उत्तर दिलं, अरे मित्रा ही राज्यघटना लिहिताना मला कसल्याही प्रकारचा वेळ लागला नाही, या राज्यघटना लिहिताना मला काही त्रास झाला नाही. पत्रकार पुन्हा म्हणतो, बाबा हे कसं शक्य आहे, एवढी मोठी राज्यघटना, एवढे मोठे कायदे, किती अभ्यास केला असाल तुम्ही? बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला सरळ उत्तर दिलं, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मी माझ्या डोक्यामध्ये आलो, या देशाची राज्यघटना लिहिलो, मग मला कसला त्रास होईल? मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा सांगावं बोलावं तेवढं कमीच, कारण छत्रपती शिवाजी महाराजाला विदेशातले लोक मानतात, विदेशातले लोक छत्रपती शिवरायांच्या चांगल्या पद्धतीमध्ये त्यांच्या जयंत्या करतात, आम्ही मात्र छत्रपती शिवरायांचं नाव धुळीस मिळवत चाललो आहे. दुसरं उदाहरण असं, आता तुम्ही म्हणत असाल की विदेशामध्ये छत्रपती शिवरायांना खरंच मारत असतील का, त्याचंही सांगतो. आमच्या भंडारा जिल्हा एवढा छोटासा देश व्हिएतनाम, बरोबर प्रिंगो, छोटासा देश व्हिएतनाम, आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा या आजच्या भारतात येतात, या महाराष्ट्राच्या भूमीत येतात आणि रायगडाला जातात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळची माती ते एका पिशवीत उचलून घेतात. आमचे जे भारतातील लोक त्या राष्ट्राध्यक्षाकडे पाहून हसू लागले, पागल तो नाही, माती उचलू लागला ते पिशवीत भरतो. लोकांनी त्याला विचारलं, तुम्ही काय करत आहात? त्यावेळी ते राष्ट्राध्यक्षांचं असं उत्तर होत, अरे या तुमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असा राजा जन्माला आला कि त्या राजाच विचार या तुमच्या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये, जगामध्ये त्याचे विचार चालत आहे, त्या राजाला तुम्ही समजू शकलात नाही, म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळची माती मी घेऊन जातो आणि माझ्या देशातल्या मातीत मिसळतो, म्हणजे माझ्या देशाच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. आजही जर तुम्ही व्हिएतनामला गेलं तर त्या ठिकाणी त्या राष्ट्राध्यक्षाची समाधी आणि समाधीवर स्पष्ट लिहिलं आहे, छत्रपती शिवरायांचा पावडा या ठिकाणी चिर विश्रांती घेतो आहे. मित्रांनो, कार्यक्रमाला उशीर फार झालेला आहे, या ठिकाणी आपण आमचं भाषण ऐकण्यासाठी नाही तर सुगम संगीताच्या कार्यक्रमाला आला आहे एवढं समजू शकतो, कारण की भाषणाला कोणी येत नाही, डान्स असलं, सुगम संगीत असलं, सर्वच येतात, त्यामुळे जास्त काही बोलणार नाही. आदरणीय मनोहरजी राऊत साहेबांनी सांगितलं तिथीनुसारचा विषय, राऊत साहेब मी तर असं म्हणेन की जे माणसं या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करतात ना, त्यांनी त्यांच्या मुलांचं आणि त्यांच्या आई वडिलांचं त्यांचं वाढदिवसही तिथीनुसार साजरं करावं. धन्यवाद. माझ्या बोलण्यातून कोणाच्या मना दुखावले असतील, कोणाला वाईट वाटलं असेल, सर्वांच पुरुष एकदा माफी मागतो आणि माझे लाभलेले 2 शब्द या ठिकाणी बंद करतो. जय जय जाऊ, जय शिवराय.